नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणीप्रधान आपलं स्वागत आहे हेल्पिंग इन एशिया फ्री एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो भरपूर दिवसानंतर आपण व्हिडिओ टाकतोय त्याच्याबद्दल माफी मागतो काही कारण असतो कारणास्तव कारण असतो आपण व्हिडिओ बनू शकलो नव्हतो परंतु आता इथून पुढं आपल्या समोर अपडेटचे व्हिडिओ सर्वप्रथम येतील तर पोलीस भरती निवड यादी एस आर पी एफची प्रथम निवड यादी मित्रांनो एक निकाल लागलेला आहे त्याच्यामध्ये निवड झालेली आहे मुलांची ती आपण बघणार आहोत कितीवर मेरिट लागलं याची सर्व माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया चला बघा मित्रांनो आपण राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक सात दौंड सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार एकोणावीस खुला सर्वसाधारण तात्पुरती निवड यादी खुल्या गटाची निवड यादी आपण बघत असताना जर आपण टॉपर बघितला मित्रांनो तो टॉपर हा एकशे एकोणनव्वद मार्कवरती आहे तर जी काय से मेरिट यादी क्लोज झालेली मित्रांनो म्हणजे शेवटचा जो उमेदवार असतो आपला ओपन कॅटेगरीमध्ये जे वीस जागा भरण्यात आलेल्या आहे त्याच्यामध्ये बघू शकता एकशे पंच्याऐंशी एकशे पंच्याऐंशी मार्क घेऊन हे शेवटचा उमेदवार ओपनमधून लागलेला आहे मित्रांनो हे लक्षात घ्या इथं तर बघू शकता मित्रांनो जसं काही पेपरच्या हिशोबान जर बघितलं आपण दरवर्षी अशाच मिरिट ह्या पीचं जात असतात आणि यादी लेखी झाली तरी त्याच्यामध्ये काही फरक पडलेला एवढा दिसत नाही आहे मित्रांनो त्यानंतर खेळाडूची तात्पुरती निवड आली जर आपण खुल्यामधून बघितली तर एकशे त्र्याहत्तर मार्कावर खेळाडू इथं लागलेला आहे मित्रांनो आता समोर आपण जातो आहे खुला प्रकल्पग्रस्तची निवड्यारी जर बघितली आपण एकशे अठ्ठ्याहत्तर मार्क त्याच्यानंतर माजी सैनिक जर बघितले तर एकशे एक्कावन्न मार्कं त्याच्यानंतर समोर आपण गेलो तर पोलीस पाल्याची एकशे ऐंशी त्याच्यानंतर होमगार्ड एकशे सदुसष्ट त्याच्यानंतर समोरची कास्ट ई एस सी एकशे एकोणऐंशीवर लागली आहेत समोर गेलो आपण तर ई एस टीची एक जागा होती आणि एकशे एकोणसाठ मार्कावर इथं लिस्ट लागलेली आहे त्याच्यानंतर व्ही जे ए एकशे चौऱ्याऐंशी मार्कं त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर विशेष मागास प्रवर्ग म्हणजे आपण एस बी सी म्हणतो एकशे सत्त्याहत्तर मार्कावर लिस्ट लागलेली आहे त्याच्यानंतर जर बघितलं ओ बी सी एकशे चौऱ्याऐंशी मार्क मार्कावर त्यानंतर डब्ल्यू एस नवीन प्रवर्ग जो आपला आला होता वर्षी त्याला एकशे चौऱ्याऐंशी माझी सैनिक आर्थिक दुर्बल म्हणजे डब्ल्यू एसमधून जे माझी सैनिक आहे एकच जागा होती एकशे बेचाळीस मार्कावर लिस्ट लागली तर अशा प्रकारच्या लिस्ट आता या पाहिल्या आपण आता तात्पुरत्या याद्या यादीसुद्धा आपण इथं बघू तर खुल्याची प्रतीक्षा यादी अशी एकशे त्र्याऐंशीवर एक जण एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी एकशे अशा आहे तर मित्रांनो सांगायचा मुद्दा एवढा की आपण एस आर पीची जी आता मेरिट बघतो आहे तर जे आ, मेरिट सध्या जे प्रतीक्ष यादीमध्ये म्हणजे वेटिंग लिस्टमध्ये जे आहे त्यांना चान्सेस खूप आहे मित्र एस आर पीमध्ये कारण जे काही मुलं आता त्याच्यामध्ये आपले पोलीस शिपायाचे एक्झाम बाकी आहेत त्याच्यानंतर लोहमार्ग असेल कारागृह असेल असे काही जागा म्हणजे ज्यांचे भरते बाकी आहेत तर ही जी काही वरची मुलं आहेत मित्रांनो ती शंभर टक्के कुठे कुठे जॉईन होणार आणि त्यामधून तुमच्या ह्या वेटिंगच्या लिस्ट हे पोलीसपेक्षा जास्त एस आर पी एफमध्ये ओपन होत असतात त्याच्यामुळे जे वेटिंगला एका मार्काने कोणी वयाला असेल तर त्यांना फायदा होणार आहे नेमका आता कोणत्या कास्टला फायदा होतो ते सांगू शकत नाही कारण कुठल्या काचचा मुलगा किंवा ओपनची मुलं बाहेर जातात की एखाद्या काचचा जातो तर सगळ्यांनी नजर ठेवून ठेवायची आहे ऑफिशियल वेबसाईटला भेट देत राहायची किंवा तसं तुम्हाला मेसेजसुद्धा येऊ शकतो की तुमची निवडसुद्धा होऊ शकते नव्वद पर्सेंट चान्सेस आहेत जे काही एक दोन नंबरला वेटिंगला असेल त्यांची चान्सेस खूप आहेत तर हे महत्त्वाचं होतं मित्रांनो तर अशाच आपण व्हिडिओ आता घेऊन येणार मित्रांनो तर बघत राहा हेल्पिंग गणेश चॅनल मित्रांनो आपण हेल्पिंग गणेश जे आपलं यूट्यूब चॅनल आहे आणि महा टेस्ट सिरीज हे दोहीच्या संयुक्त विद्यमाने आपण पोलीस भरती दोन हजार एकवीससाठी लेटेस्ट सामान्य ज्ञानो चालू घडामोडी याच्यावर मेगा सराव प्रश्न संच आणले त्याच्यामध्ये अठराशे प्लस प्रश्न ईबुक पी डी एफ स्वरूपात आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो वैशिष्ट्य असे की लेटेस्ट सामान्य ज्ञानो चालू घडामोडी टाकण्यात आलेली त्याच्यामध्ये त्यानंतर पोलीस भरतीसह सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त अशा प्रकारचे नोट्स आपले आहेत रिव्हिजनसाठी बेस्ट पर्याय आहे कमी वेळामध्ये तुम्हाला जास्त प्रश्नांची तयारी होऊन जाईल आणि ते प्रश्नसुद्धा खूप महत्त्वाचे आहे किंमत फक्त नव्याण्णव रुपये मित्रांनो आणि जर आपल्याला ही जॉईन करायचं असेल किंवा हे ई बुक लगेच घ्यायचं असेल कारण पेमेंट केल्या केल्या लगेच आपल्याला हे बुक दिले जाणार आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं तर प्रक्रिया कशी ते समजून घ्यायची अठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस ह्या नंबरवर आपल्याला नव्याण्णव रुपयाचं गुगल पे किंवा फोनपे करायचा आहे ह्या नंबरवर पेमेंट केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढायचा मित्रांनो स्क्रीनशॉट काढायचा आणि बहात्तर एकोणपन्नास झिरो तीन तेवीस तेवीस ह्या नंबरवर ते स्क्रीनशॉट शेअर करायचं आहे जसं तुम्ही स्क्रीनशॉट शेअर करा तुम्हाला लगेच ते पी डी एफ स्वरूपामध्ये ते नोट्स लगेच भेटून जाईल तर अशा प्रकारची प्रक्रिया आहे दोन्ही नंबरला लक्षात ठेवा नेमकं कोणत्या नंबरला गुगल पे करायचं आहे आणि कुठं शेअर करायचं आहे हे महत्त्वाचं आहे तर निश्चित तुम्ही जो काही आपला भरोसा आपल्यावर आहे त्यानुसार तुम्ही या घेतलं पाहिजे कारण चांगल्या प्रकारे रिव्हिजन होऊ शकतं आता कमी वेळेमध्ये आपलं जे टार्गेट आहे ते तुम्ही चेस करू शकता धन्यवाद मित्रांनो